पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एकही केंद्रीय मंत्री आता लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. व्हीआयपी कल्चर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान हा निर्णय जाहीर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 1 मेची वाट न बघता तातडीनं आपल्या सरकारी वाहनावरचा लाल दिवा काढून टाकला. व्हीआयपी और व्हीआयपी कल्चर हमारे लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है. हमारा लोकतंत्र में लोकतंत्र के प्रति जनता का सम्मान बढ़े और माए बाप सरकार जनता है और इसलिए ये जो लाल दिया की गाड़ी उसके अंदर में सायरन बजाना ये बातों से लोगों के मन में भी क्रोध होता था और इसलिए आज हमने ये निर्णय किया कैबिनेट में कि केवल इमरजेंसी सर्विसेज जैसे फायर ब्रिगेड है एम्बुलेंस है इसको छोड़कर इस देश में पूरी तरह से लाल दिया खत्म हो जाएगा. अब कोई दिया लगेगा नहीं और इसके बारे में नोटिफिकेशन 1 मई के पहले हम निकाल देंगे. केंद्रानं लाल दिव्याला तिलांजली दिल्यानंतर राज्यातही हा निर्णय स्वीकारण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच लाल दिवा वापरणं थांबवलंय. त्यांच्या पाठोपाठ परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लाल दिवा काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता राज्यातल्या मंत्र्यांच्या गाड्यांवरही लाल दिवा दिसणार नाही. केंद्र सरकार 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करणार असला तरी राज्यातही तातडीनं अंमलबजावणी होताना दिसते. दरम्यान मंत्र्यांचा लाल दिवा न वापरण्याच्या निर्णयापेक्षा ज्या ज्या राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची गरज आहे ती केंद्र सरकारनं केली असती तर अधिक आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात दिली. ते निर्णय घेतले आनंदाची गोष्ट आहे पण आम्हाला जास्ती आनंद होईल तर लाल दिव्यांच्या मागे धावण्यापेक्षा महाराष्ट्रात आणि देशात जिथे जिथे कर्जमाफी गरजेची आहे त्या त्या राज्यात पूर्ण कर्जमाफी ही सरकारने करावी. हुंडा देणं आणि घेणं या चुकीच्याच प्रथा असून त्या बंद झाल्याच पाहिजेत अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात केली. तसंच हुंड्याविरोधात कायदा असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका त्यांनी केली. 1 मे पासून मराठवाड्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत हुंड्याविरोधात जागर कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आम्ही आता एक नवीन उपक्रमही सुरू केलेला आहे त्याच्यात हुंड्याविरोधात आणि जागर आम्ही करतोय. संपूर्ण मे महिन्यात मी स्वतः मराठवाड्यात जाणार आहे. त्याच्यात स्त्रीभ्रूणहत्याविषय असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील आणि हुंडाबळी हे तिन्ही विषय घेऊन मी स्वतः 8-10 दिवस मराठवाड्यात जाणार आहे आणि कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही आहे. हुंडा हा कोणी घेत असेल आणि देत असेल हे दोन्ही चुकच आहे. जरी या जुन्या प्रथा असतील तर त्या चुकीच्या आहेत त्या थांबल्याच पाहिजे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. उलट आत्महत्यांचा आकडा दर महिन्याला वाढतच चाललाय. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये तब्बल 15% वाढ झाली. एकट्या मार्च महिन्यात 235 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. शेतीच्या दृष्टीनं सधन समजल्या जाणाऱ्या नाशिकसारख्या जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्या आढळून आल्या. तसंच कोकणातही एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची नोंद आहे. सर्वात जास्त आत्महत्या विदर्भातल्या अमरावती विभागात असून त्याखालोखाल मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे. राज्यात गेल्या 3 महिन्यात 639 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. शेतीमाल विकल्यानंतरचे पैसे 24 तासांच्या आत देण्याचा निर्णय असताना देखील नोटाबंदीमुळे चेकद्वारे शेतकऱ्यांना शेतीमालाचे पैसे मिळत आहेत. मात्र हे चेक महिनोने महिने वटत नाही आहेत. शिवाय सध्या रोख रक्कम बँकांमधून मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे NFT किंवा रोख स्वरूपात पैसे मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. व्यापाऱ्यांनी मात्र त्याला नकार दिला आहे. त्यामुळे रोख स्वरूपात शेतमालाचे पैसे दिले जात नाही तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय लासलगाव बाजार समिती संचालक मंडळानं घेतला आहे. या ठिकाणी व्यापाऱ्याने रोख स्वरूपात किंवा NFT द्वारे पेमेंट द्यायला या ठिकाणी नकार दिला आणि म्हणून बाजार समिती बंद करण्याचा निर्णय बंद ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी संपूर्ण संचालक मंडळाला आम्हाला घ्यावा लागलेला आहे. दरम्यानच्या काळात जोपर्यंत या ठिकाणी रोख स्वरूपात देण्यासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत बाजार समिती बंद ठेवावी लागणार. चंद्रपूर परभणी आणि लातूर महापालिकेत सरासरी 62% मतदान झालंय. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी 57%, परभणीसाठी 70%, तर लातूरमध्ये 60% मतदान झालंय. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन या तिन्ही ठिकाणी मतदानाची वेळ तासभर वाढून देण्यात आली होती. उद्या तिन्ही महापालिकांसाठी मतमोजणी होणार आहे. तीन महापालिकांसाठी काल मतदान झालं. आणखीन 3 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यामध्ये राज्यातील पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव
या महापालिकांमध्ये 24 मे रोजी मतदान होईल. यामध्ये पनवेल या नव्याने तयार झालेल्या महापालिकेत पहिल्यांदाच मतदान होते. मतमोजणी 26 तारखेला होईल. या तिन्ही महापालिका क्षेत्रामध्ये लगेचच आचारसंहिता लागू झाल्याचं राज्याचे निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी जाहीर केलं. सध्या कुठलीही निवडणूक नाही त्यामुळे कुणाचाही पक्षप्रवेश होणार नाही असं सूचक विधान महसूल मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. आमच्या पक्षात एक चांगली कार्यपद्धती आहे, आम्हाला आमची खोली स्वच्छ ठेवायची असंही सूचक विधान पाटील यांनी केलंय. पण नारायण राणेंची खोली निराळी आहे तो विषय माझ्याकडे नाही, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही सांगायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत. ते नवी मुंबईत बोलत होते. आता तरी राजकीय चित्रामध्ये कुठली निवडणूक जवळ आलेली नाही आणि याच्यामध्ये असे काही प्रवेश होतील असं मला वाटत नाही. पण आमच्या पक्षामध्ये आम्ही एक चांगली कार्यपद्धती ठरवून घेतलेली आहे की आपल्याला जी खोली दिलेली आहे ती स्वच्छ ठेवायची, दुसऱ्याच्या खोलीत डोकावायचं नाही. त्यामुळे नारायण राणेंना प्रवेश नावाची जी खोली आहे ती मला दिलेली नसल्यामुळे मला माहिती नाही. हा निर्णय आमचं पक्ष नेतृत्व करतं, माननीय अमितभाई राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा अधिकार मानला जातो की बा मंत्रिपदं किती असावीत, कोणाला द्यावीत, काय खाती द्यावीत, आणि तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार मुख्यमंत्र्यांनीच चालवला पाहिजे. अवैध दारू विक्री विरोध कायद्याच्या मसुद्यातल्या विविध मुद्द्यांवर राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राळेगड सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. या कायद्याअंतर्गत ग्रामरक्षक दलाला कारवाईचे पूर्ण अधिकार हवेत अशी मागणी अण्णा हजारेंनी केली होती. ही मागणी मान्य करत यासाठी अहमदनगर जिल्ह्याची पथदर्शी प्रकल्पाकरिता निवड करण्यात आल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठ्या प्रमाणात भरती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ही गोष्ट खरी आहे की या निर्णयामुळे सर्वात जास्त काय झालं असेल तर अवैध व्यवसाय सुरू झाले आहे. त्याचा एक आम्ही लोकल SP पोलिसांचा सपोर्ट घेऊन, यामध्ये ग्रामरक्षक दलाचा सपोर्ट घेऊन, आता यामध्ये अण्णासाहेबांची जी भूमिका होती महत्त्वाची की ग्रामरक्षक दल कशाला पाहिजे तो आता खऱ्या अर्थानं कामात येणार आहे. की सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल आल्यानंतर आता ग्रामरक्षक दलाचं काम वाढलेलं आहे. स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून पुणे भाजपमध्ये मंगळवारी जोरदार राडा झाला. गणेश बिडकर आणि गणेश घोष हे दोघेही भाजपचे स्थानिक नेते आपल्या कार्यकर्त्यांसह एकमेकांना भेटले. दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात महापालिकेतल्या सभागृह नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड झाली. 3 वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमध्ये हा राडा चित्रित झाला आहे. एवढ्या गडबडीतही त्यांनी आयुक्तांकडे जाऊन वेळेत उमेदवारी अर्ज भरला. थोडा उशीर झाला असता तर त्यांचा अर्ज बाद झाला असता. स्वाईन फ्ल्यू आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात असला तरी सरकारी आकडेवारीच प्रशासनाचा हा दावा फोल ठरवते. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. गेल्या 3-4 महिन्यात महाराष्ट्रात 650+ अधिक स्वाईन फ्लूनं बाधित रुग्ण आढळलेत तर 123 रुग्ण दगावलेत. नाशिक जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या 100 वरती आहे. त्यामुळे सर्वाधिक धोका असणाऱ्या शहरांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू झाल्यात. सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापुरात महागोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर सरकारशी संवाद साधण्यासाठी राज्यभरातील आयोजकांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये राज्यातील विविध संघटनांचे 25-30 प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. समिती गठीत झाल्यानंतर सरकार तत्काळ मराठा समाजाच्या समितीशी चर्चा करून मराठा समाजाचे प्रश्न तत्काळ सोडवावेत अशी मागणी या महागोलमेज परिषदेमध्ये करण्यात आली. कोल्हापूरच्या शिल्पेचा आणखीन एक मानाचा तुरा 1 मे महाराष्ट्र दिनी रोवला जाणार आहे. कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील बागेमध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच ध्वज उभारला जातोय. याची उंची 303 फूट असून हा ध्वज स्तंभाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विद्यमान केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह 12 जणांवर बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. या प्रकरणी कल्याणसिंह यांना मात्र दिलासा देण्यात आला आहे. कल्याणसिंह जोपर्यंत राज्यपालपदी आहेत तोवर खटला फौजदारी खटला चालवता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे दिवंगत झाल्यानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर देखील खटला चालवता येणार नाही असंही कोर्टानं म्हटलंय. या प्रकरणाची सुनावणी सुरू होऊन 25 वर्ष उलटली आहेत त्यामुळे आता पुढच्या 2 वर्षात सुनावणी पूर्ण करावी असाही आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सध्या बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी रायबरेली आणि लखनौमध्ये 2 खटले सुरू आहेत. त्यापैकी रायबरीतल्या खटल्यात आता बाबरी मशीद पाडल्याचा कट रचल्याचा अडवणींसह 12 जणांवर आरोप आहे.
अयोध्या गंगा आणि तिरंगा याकरिता कोणतीही शिक्षा भोगायला तयार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिली. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी उमा भारतींसह अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह 12 जणांवर फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर उमा भारती यांनी ही प्रतिक्रिया दिली. राम मंदिर बन के रहेगा, तिरंगा लहरा के रही थी, गंगा निर्मल करके रहूंगी. ये देश गाय का है, गंगा का है, राम का है, तिरंगा का है. इस देश में इनका अपमान जहां होते देखूंगी वहां जान की बाजी लगा दूंगी. माननीय कोर्ट ने कहा कि साजिश थी तो खुलने दीजिए ना बात. इसलिए जो बात माननीय कोर्ट ने कह दी हो उसके ऊपर मैं अभी कोई विवेचना करने लग जाऊं तो मैं कोर्ट का अपमान करूंगी. इसलिए कॉन्स्पिरेसी थी, कौन कॉन्स्पिरेटर्स थे, क्या कॉन्स्पिरेसी थी, माननीय कोर्ट इसकी फास्ट ट्रैक में सुनवाई करेगा, 2 साल में करेगा, टाइम बाउंड करेगा, वो बात खुलने दीजिए. उस पर मेरी टिप्पणी ठीक नहीं. मैं तो एक ही बात कह रही हूँ कि यहाँ सब खुल्लम खुल्ला था, मन वचन कर्म एक ही थे, भव्य राम मंदिर का निर्माण होना. साजिश तो तब करेंगे ना, सब जब मन में चोर होगा, यहाँ कोई चोर नहीं था. स्टेट बँकेच्या 40 लाख क्रेडिट कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तुमच्या क्रेडिट कार्डाचं बिल 2000 रुपयांपेक्षा कमी असेल तर हे बिल भरताना चेकचा वापर करू नका, कारण 2000 रुपयांपेक्षा कमी रकमेचा चेक भरल्यास SBI कार्ड कंपनी तुम्हाला 100 रुपये दंड आकारण्याची शक्यता आहे. 1 एप्रिलपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी हा नियम लागू केल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीचे 90% ग्राहक सध्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं बिलाचं पेमेंट करत आहेत. उरलेल्या ग्राहकांनी देखील याच पद्धतीनं प्राधान्य द्यावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. सोनू निगमनं मशिदीवरील भोंग्याद्वारे होणाऱ्या आवाजावर आक्षेप नोंदवल्यामुळे नवा वाद सुरू झाला. अखेर या वादावर सोनूनं स्पष्टीकरण दिले. आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला. आपला अजानला नाही तर लाऊडस्पीकरला विरोध असल्याचं सोनूनं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे मौलवी सय्यद शाह आतेफ अली यांनी काढलेल्या फतव्याविरोधात सोनू निगमनं आयलाने जंग छेडले. सोनू निगमची केस कापून आणणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस मौलवी आतेफ अली यांनी घोषित केलं. त्याप्रमाणे सोनूनं आपले केसही कापले. मोहम्मद रफ़ी साहब को अपना पिता माना है, जिसके गुरु का नाम उस्ताद गुलाम मुस्तफ़ा खान साहब है, मोहम्मद ताहिर जी हैं, जिसके ड्राइवर्स मुसलमान रहे हैं अभी तक, जिसके ट्रेनर मुसलमान हैं, जिसके सबसे नज़दीकी दोस्तों में से जैसे वाजिद हैं जिन्होंने मेरे खिलाफ बोला, वो उनको मैं अपना सबसे अच्छा दोस्त समझता हूँ. उस इंसान के बारे में अगर कोई ऐसा सोचे या कहे या उसको ऐसे टेंट करे कि एंटी मुस्लिम एंटी इस्लामिक, तो ये मेरी प्रॉब्लम नहीं है, ये आप लोगों की प्रॉब्लम है. ये इन लोगों की जो हमारे देश की मनस्थिति है उसका इश्यू है. मैं एक सोशल टॉपिक पर बात कर रहा हूँ, ना कि रिलीजियस टॉपिक पर बात कर रहा हूँ. उरण तालुक्यातील गव्हाण चिरनेर मार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटली. जवळपास 40 ते 50 फूट उंच पाण्याचा फवारा यामुळे झाला. लाखो लिटर पाणी वाया गेलं. कंठौली गावाजवळ एका डंपरची पाण्याच्या पाईपलाईनला धडक बसल्यानं ही पाईपलाईन फुटली आणि लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया गेलेलं आहे. अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात लुकआउट पोलीस नोटीस बजावण्यात येणार आहे. गेल्या 8-15 दिवसांपासून वर्षा लहाडे फरार आहेत. नाशिकमधील प्रकरण आहे. शासकीय सेवेत असून देखील स्वतःचं हॉस्पिटल सुरू ठेवणं, मुदतबाह्य औषध साठा केल्याप्रकरणी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही वर्षा लहाडे पोलिसांच्या हाती लागल्या नसल्यानं फरार असणाऱ्या लहाडेंनी देश सोडून बाहेर जाण्याचे रस्ते बंद करण्यासाठी लुकआउट नोटीस बजावण्यात येईल. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चांदसूरज गावाच्या टॉवर लाईन पहाडीवर नक्षली साहित्य लपून ठेवण्यात आलं होतं. हे साहित्य जप्त करण्यात गोंदिया पोलिसांना यश आलं आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना देखील टळली आहे. 10 मार्चला छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा गावात झालेल्या नक्षली हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जवानांचा मृत्यू झाला होता. याच हल्ल्यात सहभागी असलेला वामन मडावी हा गोंदिया जिल्ह्यात रेस झोनमध्ये दडून बसला असल्याची गुप्त माहिती देवरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला अटक केली. त्यानंच दिलेल्या माहितीवरून गावच्या टॉवर लाईन पहाडीवर मोठ्या प्रमाणात स्फोटक असल्याची माहिती समोर आली होती. आणि त्यानंतर गोंदिया पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकासह शोध मोहीम राबवली आणि पहाडीत पुरून ठेवलेली साहित्य जप्त केलं. या प्रकरणात दरेकसा दलांनी दरेमा आणि तांडा दलमच्या 20 महिला पुरुष नक्षलवाद्यांना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि आता पोलीस पुढील तपास करत आहेत.
परीक्षेकरिता आवश्यक असलेले हॉल तिकीट जप्त केल्यानंतर ते परत देण्याकरिता प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीकडे अश्लील मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. नागपूरच्या धरमपेठ पॉलिटेक्निक कॉलेजमधील ही घटना आहे. घटना उघड झाल्यानंतर स्थानिक संस्थेच्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित प्राध्यापकाला मारहाण देखील केली. अमित गणवीर असं या आरोपी प्राध्यापकाचं नाव आहे. या प्राध्यापकांची तक्रार कॉलेजच्या प्राचार्यांकडे केली पण त्यांनी कारवाई केली नाही म्हणून कायदा हातात घेतल्याचा दावा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणात नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. सांगलीत मोहिद्दीन मुल्ला यांची नंबर नसलेली बुलेट गाडी पोलिसांनी हटकली असताना मोहिद्दीनच्या खिशात 1.5 लाख रुपये सापडले. त्यानंतर चौकशी अंती त्याच्या बेथेम नगर इथल्या घरातून पोलिसांनी 3,07,73,500 रुपये जप्त केले होते. घर म्हणजे ही रक्कम या पथकातल्या पोलिसांनीच हडप केली. त्यानंतर वारणानगर इथं तपासाला गेल्यानंतर तिथं या पोलिसांनी 9 कोटी रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिव यांच्यासह 7 पोलिसांना निलंबित करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.